सर्वप्रथम ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ यंदाचे निवडणूक ठाणे शहरातली निवडणूक बघितली तर सगळ्यात जास्त हाय वोल्टेज ड्रामा हा या मतदारसंघामध्ये आहे असं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. चित्र निर्माण झालेलं आहे असं म्हणण्याचं कारण या ठिकाणी खरंच लढत झाली आहे का हे उद्या दुपारी साधारणपणे 12 वाजेपर्यंत चित्र क्लिअर झालेलं असेल. कारण मनसेने या ठिकाणी अविनाश जाधव या तरुण उमेदवाराला संधी दिली होती. अविनाश जाधव हे मनसेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. या आंदोलनांच्या माध्यमातून ते सातत्याने लाईमलाईटमध्ये राहिलेले आहेत. तर दुसरीकडे अत्यंत लो प्रोफाईल परंतु कामावर विश्वास असलेला नेता म्हणजे संजय केळकर जे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेली 5 वर्ष करत आहेत. त्याआधी ते कोकण पदवीधरचे आमदार होते. लो प्रोफाईल असले तरी तळागाळापर्यंत पोहोचलेला नेता असं केळकरांचं वर्णन करता येऊ शकेल. सोशल मीडियामध्ये म्हटलं तर अविनाश जाधव प्रचंड पॉप्युलर. त्यांच्या एकेका व्हिडिओजला लाखालाखाचे व्ह्यूज येतात. केळकर मात्र या सगळ्या सोशल मीडियापासून काहीसे दूर मात्र सोशली खूप ॲक्टिवेट असलेले नेते असं देखील एक वर्णन या मतदारसंघाचं करता येऊ शकतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा प्रभाव निवडणुकीवर पडतो का याचं जर का आपल्याला टेस्टिंग करायचं असेल तर या मतदारसंघाचा निकाल हे कदाचित त्याचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरू शकेल. अविनाश जाधव यांनी खूप जबरदस्त फाईट दिली. अविनाश जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांची शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची यंत्रणा राबवली, नेटवर्क तयार केलं. मात्र भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क हे आधीपासून तयार होतं, कॅडर आधीपासून तयार होतं आणि त्यामुळे कदाचित तो फायदा केळकर यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. दुसरीकडे मोदींचा करिश्मा, देवेंद्र फडणवीस यांची असलेला करिश्मा या आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या डेडिकेटेड कार्यकर्त्यांचं कॅडर या माध्यमातून ही निवडणूक अटीतटीची झालेली आहे असं सध्या तरी दिसतंय. उद्या दुपारपर्यंत सगळं चित्र क्लिअर होईल. सध्या तरी आपल्याला हातात फक्त आपण वाट बघू शकतो.